भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर करण्यात आला. लालकृष्ण अडवाणी यांचा भारतरत्नने सन्मान करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत एक घोषणा केली. भारतीय राजकारणातील योगदानाबद्दल लालकृष्ण अडवाणी यांचा गौरव करण्यात येणार आहे. वयाच्या 96 वर्षी त्यांचा भारतरत्नने सन्मान केला जात आहे. राम मंदिराच्या निर्माण कार्यात अडवाणी यांची महत्त्वाची भूमिका राहिली. या व्हिडिओच्या माध्यमातून भारतरत्न लालकृष्ण अडवाणी यांची लखलखती कारकीर्द आपण जाणून घेऊ. बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत नेते जननायक कर्पूरी ठाकूर यांना काही दिवसापूर्वी मोदी सरकारतर्फे भारतरत्न जाहीर करण्यात आला. तर आज भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर करण्यात आला. यापूर्वी भाजपचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना देखील या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लालकृष्ण अडवाणी यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1927 रोजी सिंध म्हणजे आताच्या पाकिस्तानमध्ये झाला. अडवाणींचे शालेय शिक्षण सेंट पॅट्रिक हायस्कूल कराची येथे झाले होते. 1936 ते 1942 अशी 6 वर्षे त्यांनी ते शिक्षण घेतले. भारत छोडो आंदोलनादरम्यान त्यांनी दयाराम मिदुगमल नॅशनल कॉलेज हैदराबाद येथे प्रवेश घेतला. देशभक्तीच्या आदर्शांनी त्यांना 1942 वयाच्या 14 वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात RSS सामील होण्याची प्रेरणा मिळाली. 1947 फाळणीनंतर अडवाणी दिल्लीत आले आणि राजस्थानमध्ये RSS प्रचारक बनले. 1947 ते 1951 या काळात त्यांनी अलवर, भरतपूर, कोटा, बुंदी आणि झालावाड येथे RSS कराची शाखेत सचिव म्हणून संघटक केले. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जनसंघाची स्थापना केल्यानंतर 1951 ते या पक्षात सामील झाले. त्यांची राजस्थानमधील पक्षाच्या सचिवपदी नियुक्तीसुद्धा करण्यात आली होती. 1997 सुरुवातीला अटल बिहारी वाजपेयी यांच्या मदतीसाठी त्यांची दिल्लीला बदली झाली. पुढे 1970 ते राज्यसभेचे सदस्य झाले आणि 1989 त्यांनी या जागेवर काम केले. 1972 त्यांची भारतीय जनसंघाच्या अध्यक्षपदीसुद्धा निवड झाली. अडवाणी यांनी 1980 अटल बिहारी वाजपेयी यांच्यासोबत भाजपाच्या स्थापनेत मोठा हातभार लावला. त्यांनी 1990 वाजपेयी यांसोबत पक्षाच्या उभारणीत वाटा उचलला. दरम्यान अडवाणी यांची 1975 माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या सरकारमध्ये माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी 1998 आणि 1999 भाजपाच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारमध्ये केंद्रीय गृहमंत्री आणि 2002 उपपंतप्रधान म्हणून काम केले. 1990 राम जन्मभूमी आंदोलनात चेहरा म्हणून त्यांची ओळख बनली. या आंदोलनात त्यांचे नाव समोर आले. राम मंदिराचा सोहळा पार पडल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले होते की नीतीने ठरवले होते की अयोध्येत श्रीरामाचे मंदिर निश्चित बांधले जाईल. हा क्षण आणल्याबद्दल आणि रामलल्लाचे भव्य मंदिर उभारून त्याचा संकल्प पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन देखील लालकृष्ण अडवाणी यांनी केले होते. अडवाणी यांना 1999 भारतीय संसद गटाने उत्कृष्ट संसदपटू पुरस्काराने सन्मानित केले. तर 2015 त्यांना भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने सुद्धा सन्मानित केले होते. देशाचा सर्वोच्च सन्मान मिळालेले अडवाणी हे सर्वाधिक काळ भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा राहिले आहेत. प्रखर राष्ट्रभक्त अशी ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची ओळख राहिली. आपले अखंड आयुष्य समाजकारण आणि राजकारण यासाठी त्यांनी समर्पित केले आहे. अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्राचे मंदिर व्हावे हे त्यांचे स्वप्न देखील साकार झाले. या मंदिरासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, रथयात्रेचे नेतृत्व या गोष्टी त्यांच्या प्रभावी नेतृत्वशैलीचे उदाहरण आहे. आणि त्याचवेळी देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर होणं अत्यंत आनंददायी बाबसुद्धा आहे. त्यांना उत्तम आयु आणि आरोग्य, दीर्घायुष्य लाभावे याच बोलबिंदास टीमच्या शुभेच्छा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.